नमस्कार, मी सय्यद रिजवान, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क। आजच्या बातमीपत्रात पाहूया शेतकऱ्यांसाठीची बातमी। आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कृषी भूषण बाबासाहेब पिसरे यांनी शेतकऱ्यांना कांदा पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। पाहूया आमचे प्रतिनिधी संदीप जाधव व अनिल मोरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। 10 लाखाचे शेतकरी मी पुकारतोय, दळवी मॅडमची क्षमा मागतो, ते आले असतील मायबाप शेतकरी आमचे, त्यांनी नाव पुकारल्या बरोबर जो असेल मायबाप त्यांनी पटकन स्टेज वरती या। पण हे तीनही एक व्यापाऱ्यांचे प्रतिरोध, मला वाटतं तेही सभापती इथे कार्यक्रम शेतकरी मेळावा ठेवला होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, तर तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा पार पडला। अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीने ठेवला होता। सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, सर्व संचालक मंडळ व व्यापारी वर्ग यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केला, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो सभापती म्हणून। आज कृषी उत्पन्न बाजार समिती कडा या ठिकाणी जी शेतकऱ्यांसाठी कांद्यावरती कार्यशाळा आयोजित केलेली होती, त्या ठिकाणी आदरणीय कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांचं मार्गदर्शन ठेवलेलं होतं। आपल्या आष्टी तालुक्यामधला कडा परिसर आणि आष्टी तालुक्यातली बरीचशी गावं ही कांदा उत्पादक गावं आहेत, आणि याच्यामधून जे शेतकरी कांदा उत्पादित करतात त्याचा दर्जा पण खूप चांगला आहे। आज या कार्यक्रमामध्ये 25-25 लाख रुपये कमवणारे शेतकरी त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला, त्याच्यामुळे ही लोकं आपल्या समोर आली की शेतीमधून कांद्यातनंसुद्धा 25 लाख रुपये एक शेतकरी कमवू शकतो, ही बाब खूप मोठी आहे। परंतु कांदा उत्पादन घेत असताना येणारे अडीअडचणी जी आहेत, त्या अडीअडचणीच्या बाबतीमध्ये कृषी विभाग असेल किंवा बाबासाहेब पिसोरे असतील, आदरणीय आमदार महोदय सुरेश अण्णाजी दससाहेब असतील, आणि ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे कुणी संचालक मंडळ आहेत, सभापती आहेत, ते सगळे या सगळ्यांनी जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल हेक्टरी, आणि अल्टिमेटली मार्केट जर त्यांना चांगलं मिळालं तर त्यांचा दर आणि त्यांचं एकूण उत्पन्न वाढण्यामध्ये मदत होईल। त्याच्यामुळे अशाच कार्यशाळा जर भविष्यामध्ये आयोजित करण्यात आले तर शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये निश्चितपणे वाढ होईल। धन्यवाद। शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज कृषी उत्पन्न बाजार समिती कडा यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक मार्गदर्शन शिबिर ठेवलं होतं। नाश्ता करायचे राहिले असतील, दिनांक 20 जानेवारी सकाळी 10 वाजता हा सुंदर असा एक कार्यक्रम सुरू झाला, आणि साधारण आता 2:30 वाजलेत, साधारण 2-2:30 वाजता हा कार्यक्रम संपला। हजारोच्या संख्येने शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। खूप सखोल अशी माहिती लोकांपर्यंत सांगण्यात आली, 2-2:30 तासाचा प्रोग्राम होता। तर महत्त्वाचा विषय असा होता की आज गेली 2 वर्षापासून जो कांद्याला चांगल्यापैकी बाजारभाव आहे आणि शेतकरी वर्ग हा सगळा कांद्याच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु हे सगळं करीत असताना क्वालिटीचा माल काढावा, क्वांटिटी काढावी या उद्देशाने मला असं वाटत होतं की आपण शेतकऱ्याशी संवाद साधला पाहिजे। त्यामुळं आदरणीय आमदार अण्णासाहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि शेतकऱ्याला संदेश देण्याचा प्रयत्न केला। आम्ही शेतकऱ्याला संदेश दिला, संदेश एवढाच होता की शेतकरी जे कांदा करीत असताना जे काही पिकामध्ये विकृती येते ती विकृती येऊ नये, आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त पर्सेंटेजमध्ये 1 नंबरचा कांदा काढता यावा, जो कांदा निर्यात करण्यासाठी अतिशय उत्तम असतो। म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्याशी संवाद साधण्यात आला, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उत्तर होती, सर्वांची समर्पकपणे उत्तरं दिली, आणि शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने कांद्यामध्ये काम करावं अशा प्रकारचा संदेश लोकांना दिला। ॲक्च्युली प्रत्यक्षात होतं असं की मी अनेक देशामध्ये जेव्हा फिरलो तर मला वेगवेगळे उत्पन्न पाहायला मिळाले। अमेरिकेसारख्या देशामध्ये एकरी हेक्टरी 49 टन उत्पादन निघतं, चायनासारख्या देशामध्ये 22 टन निघतं, आणि आपल्या देशामध्ये फक्त 6.5 टनच उत्पन्न निघतं, एवढं कमी का? तर याचा मी गमक शोधण्याचा प्रयत्न केला। मी 14-15 देशांमध्ये गेलो, उद्देश माझा फक्त शेती आणि कांदा हा होता, तेव्हा याचा मला शोध असा लागला किंवा याची मला जाणीव अशी झाली की याचं मूळ जे आहे ते बी आहे,
आम्हा शेतकऱ्याजवळ किंवा भारत देशामध्ये जी काही बीजा उत्पादन होतं बी होतं ते त्या क्वालिटीचं होत नाही म्हणून आम्हा शेतकऱ्याला हा फार मोठा फटका घ्यावा लागतो। म्हणून मी याच्यावर अनेक प्रकारचं संशोधन करून संशोधन म्हणण्यापेक्षा मी खूप प्रयोग केले। गेली 20 वर्षापासून मी त्या इस्रायलमध्ये किंवा ब्राझीलमध्ये जे काही बियाणं आहे त्या क्वालिटीचे बियाणं आपल्याला का करता येऊ नये अशा प्रकारचा मी प्रयत्न केला आणि आज ती चीज फळाला आली। मी साधारण 1 एकरी 25 टनापर्यंत कांदा काढतो, 1 एकरी हेक्टरी नाही, 1 एकरी 25 टनापर्यंत कांदा काढतो आणि तेच उत्पन्न जर शेतकऱ्यापर्यंत निरोप गेला, शेतकऱ्यापर्यंत संदेश गेला आणि शेतकऱ्याने 20-25 टन एकरी जर उत्पन्न 1 नंबरचं काढलं तर निश्चितपणाने शेतकऱ्याचा विकास झाल्याशिवाय उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही। आणि माझ्या मते आणि सर्वांच्याच मते की शेतीमध्ये फक्त कांदाच एक असं पीक आहे की जे शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी ते कारणीभूत होतं। तेव्हा शेतकरी बांधवांनी चांगल्या पद्धतीने कसं उत्पन्न घेता येईल अशा प्रकारचे मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। उत्पन्न बाजार समितीमध्ये आपले इथे ज्येष्ठ मार्गदर्शन म्हणून लाभलेले पिसोरे साहेब यांनी जे मार्गदर्शन केलं ह्या जर लोकांनी त्यांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे। आता अण्णांनी सूचना भी केली की व्यापाऱ्यांना त्यांचे पुस्तकं व्यापाऱ्यांनीच घ्यावा व प्रत्येक शेतकरी एका गावात 2-2, 5-5 पुस्तकं द्यावा अशी व्यवस्था आणि मोफत द्या शेतकऱ्यांना म्हणजे त्याचा लाभ घेता येईल अशी अण्णांनी आदेश मोफत द्या आदेश असे अण्णांनी दिले आहेत। तरी सगळ्या व्यापाऱ्यांनी त्याचं पालन करणार व अण्णांनी अनेक सूचना केल्या त्याच्याबद्दल बी आम्ही बसून निर्णय घेऊन जे विषय मार्गी लावू। ओके यांच्या विद्यमानाने आणि ज्यांच्या संकल्पनेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आदरणीय दोस्तांना, त्याचबरोबर आमचे आदरणीय पिसोरे काका तालुका कृषी अधिकारी, सतत पॉझिटिव्ह असणारा माणूस, त्याच्या संपर्कात मी गेले 8 वर्षे आहे। तर असे आमचे तालुका कृषी अधिकारी सुपेकर साहेब, त्याचबरोबर दत्तात्रेय जेळे साहेब, बद्रीनाथ जगताप साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी, पत्रकार बांधव, व्यापारी, माझे काही तलाठी, मंडळ अधिकारी कोतवाल, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी। तर खरं तर सकाळी 6:30 वाजता घरातून बाहेर निघाले तेव्हा डोक्यामध्ये हा विषय होता की आपल्याला आजचा माझा जो काही विषय आहे तो लोकांना सविस्तरपणे सांगायचा आहे। आता जे नावं मी वाचणार आहे 28 नावापैकी आपण फक्त 4-5 लोकांची नावं करणार, म्हणजे 28 मधले 5 गेले 23 नावं आहेत। 23 पैकी जे कुणी आले असतील मायबाप शेतकरी आमचे, त्यांनी नाव पुकारल्याबरोबर जो असेल मायबाप त्यांनी पटकन स्टेजवरती या आणि पुढचे जे संचालक मंडळ आहे आपलं सभापती आहेत सर्व यांनी 8-4 आपलं पुणे राहिलंय का असं या थोडं पाठीमागे थोडं मागे शिवराज पुढे येणार राजू आहे ते आमच्या सर्वांच आदरस्थान आहे, दैवत आहे। परंतु पद यांनी तालुक्याच्या दंडाधिकारी म्हणून मी मार्केट कमिटीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती दोघांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला तहसीलदार मॅडम दळवीताई यांच्या सौ दळवी पाटील, आता पूर्वी फक्त दळवी होत्या आता सौ दळवी पाटील झालेले आहेत, त्यांचा सत्कार हा मार्केटचे सभापती आणि उपसभा म्हणजे सभापती पंचायत समिती आणि सरपंच कडा या तिघांनी मिळून या ठिकाणी करावा अशा प्रकारची विनंती आहे। आणि संचालक आणि उपसभापती या तिघांनी मिळून त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं करावा। हे तीनही एक व्यापाऱ्यांचे प्रति लवकर आणि या गावचे म्हणजे याच गावाने चांगल्या मताने
जमिनीत कांदा चांगला येतो, भारी जमिनीला काही फरक पडत नाही. कोणत्या जमिनीत कांदा पेरायचा नाही तुम्हाला सगळं समजतो. चिबड कशाला म्हणते, खालगाती कशाला म्हणते सगळं तुम्हाला माहिती आहे. तिथे पेरायचं नाही तिथे. साहेब तुमचा जो भारी जमिनीचा प्रश्न आहे ना, भारी जमिनीत कांद्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकच माझी विनंती आहे की भारी जमिनीमध्ये आधी भेसळ ढोस म्हणून लागला जमीन का अजिबात जमणार नाही. कारण रोटा मारला तरी थोड्याफार प्रमाणात खत वर राहतच, बियाणे आणि बघा हे जे सॉरी बियाणे नाही खत, तर खत जे आहे ना समजा उदाहरण नत्र सुरत पाला किंवा आपण जे काही खत येणार येतं, 10 किलो मायक्रो न्यूट्रॉन येणार येतं, 50 किलो बेलसेल येणार येतं, हे जेव्हा मातीच्या खाली जाताना ते कुठंही जात नाही बघा, आता शांत पडून राहतं. जोपर्यंत त्याला वरून मुळी येत नाही खाण्यासाठी तोपर्यंत ते कुठे जात नाही. घाबरण्याचं काही कारण नाही. खत पेरल्यानंतर भले तुम्ही 8 दिवसांनी जरी कांदा लावला तरी ते तुमचं खत वाळायला जात नाही. म्हणून माझी एक अशी विनंती आहे. आणि तुमचा पुढचा प्रश्न असा होता, आमच्या पापुतला पडून एवढीच माती टाकली जाते बियाणावर, त्याच्यापेक्षा खोल बियाणं गेलं तर उगत नाही. बियाणं न उगवणं म्हणजे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे का, त्या कांद्याचे फुल बियाणं गेल्यामुळे सुद्धा कांद्याचं बियाणं उगत नाही. आता मशिनरीमध्ये त्याची ऍडजस्टमेंट आली की अगदी वरचीवर ते बियाणं पडतं, किंबहुना जमिनीवर जरी बियाणं असलं तरी जर हलक्या हाताने पाणी दिलं तर ते सुद्धा बियाणं उगतं. फक्त एकच माझी विनंती आहे की खत मारायचा टाकला कापलेली भेंडी टाकली पाहिजे म्हणजे तुम्ही रेडी टू कुक फटाफट दोन हाताने खाली पाहिजे. आपल्यासारखं त्या ओळीत बसले किंवा पाणी बसले वेळ तेव्हा रस्त्याने माणूसच दिसत नाही. इतकी मोठी सुबकता तिथं आहे. पण कांदा विषय आपला कांदा आहे, कांद्याची पावडर परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे. तुम्ही विषय काय आला म्हणून सांगतो, अण्णा मागं एवढा व्याप असतो. आमचा मागं असा विषय होता की अण्णाने ठरवलं की शेतकऱ्याला बकऱ्या द्यायच्या, बकऱ्या द्यायच्या. बकरीवरले महाराष्ट्रामध्ये का बाहेरच्या ज्या ज्या लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, शेतकऱ्याला ज्या 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 लोकांनी कांद्यावर पुस्तक प्रतिमेवर पुस्तक लिहिले ते सगळे त्या माणसाने वाचून काढले. त्यांचा उद्देश असा होता की माझा मतदारसंघ हा डोंगराळ भागातला आहे, गेलं जाणाऱ्याला चारा आहे, लोकांना चारा मिळतो, मग आपण बकरी का करू नये. अनेक लोकांचे त्यांनी लोक बोलवले, अनेक मेळावे घेतले बकरीच्या संदर्भात, शेतकऱ्याला कसं देता येईल, बकरी कशी देता येईल. पण त्याच्यात एक कटू अनुभव असा आला की मला माझ्या माहिती तोपर्यंत कांद्याला बाजार मिळत नाही. तुम्ही चांगल्या क्वालिटीचा माल काढा, तुमचं स्वागत आहे ना. जे बघा अर्धा किलोचा कांदा काढून कोणी घेणार नाही किंवा एवढी चिंगडी घेऊन कोणी करणार नाही. तुम्ही क्वालिटीचा माल काढा, व्यापारी तुमच्या मागे फिरतील. पण तुम्ही जर समजा चिंगडी ठाकरे ढ्याका काढा, तुम्हाला बाजार मिळणार नाही, नगरला नाही मिळणार आणि कडेला नाही मिळणार. तेव्हा क्वालिटीचा माल काढा, तुमचं स्वागत आहे. मी सगळ्यांना अजून एक प्रश्न आहे. गोळेगावला जे व्यापारी ती क्विंटलला 1 किलो सूट घेते, आपल्या मार्केटला गुणीला 1 किलो सूट घेते. तो तुम्ही अण्णाला मागणी करा की गोळेगाव प्रमाणे 1 क्विंटलला 1 किलो सूट घ्या आणि वळवाजला सूट घ्या, गुणीला सूट नाही घेता. तेवढी आमची शेतकरी होती मागणी. हा विषय आणाच आहे, मी अण्णाला सांगतो. हा रेवन्ना विठ्ठलराव जालंधर खंडोबा कंचवाडी भावसा थोरवे कुंडी हा चला एवढं अजून नाश्त्याच्या व्यवस्थेला वेळ. मॅडमच 10 मिनिटाचं भाषण आणि माझं 5 मिनिटाचं म्हणणं. जरा ताड्या वाजवा राव. लोक शेतीमध्ये कांदा भरपूर काढायला लागले, व्यापारी पण चांगला भाव द्यायला लागले. आणि माल विभागाचा भाऊ जास्तच आहे, ऐका ना. एकनाथराव वामनराव छिंज तो आला नाही का? शिवाजी वांढरे पांढरी शिवाजीराव वांढरे आलेत का? चला शिवाजीराव. रामा करांडे पीठ सांगवी, शिवदास नरवडे पीठ सांगवी, महादेव करडुळे पीठ सांगवी. महादेवराव इकडं तिकडच काय तर दुसरे महादेवराव होय. 25 लाख + 10 लाख आहे वेगळे महादेव हे सगळे 10 लाख. मनोज शेळके पांढरे, मनोज शेळके आहेत का? विठ्ठल नरवडे बिरसांगवी विठ्ठलराव. चला देविदासराव ठोबळे शिरी, शिरी बुद्रुकेच्या खुर्द खुर्दवाले.
भोपळे हमी ट्रेडर्स वाल्यांची ही यादी आहे 10 लाखाच्या वरची। आदरणीय तहसीलदार मॅडम, माननीय किशोरे साहेब, चला हमी ट्रेडर्स कुठे आहे? हमी ट्रेडर्स शेट कुठे आहे? मध्ये या मॅडमच्या जवळ जाईल, किशोरे साहेब आणि मॅडमच्या जवळ अहो हार घाला। अरे अर्ध्यांचा फोटो काढू, अर्ध्यांचा मॅडम तुम्ही इकडे दोन लोक इकडे या, दोन किंवा दोन लोक, हा बस एवढ्यांचाच काढा बाबा अगोदर।